श्री राम। आज आपण मनोबोधामधला 201वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ मौली म्हणते, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा पुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। मनोबुधाच्या या शेवटच्या 5 श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला या आत्मसाक्षात्कारानंतर, या आत्मबुद्धीच्या आपल्या मूळ स्वरूपाच्या प्राप्तीनंतर जीवाच्या अंतरंगामध्ये होणारी क्रांती आपल्याला शब्दाच्या आधाराने समजवून सांगण्याचा प्रयत्न करतायत। अर्थात जी स्थिती ही शब्दाच्या पलीकडची आहे, जिथं मनाला उन्मनी अवस्थेमध्ये जगायचं आहे, जिथं कुठलीही संवेदना पोहोचू शकत नाही, जिथं कुठलाही द्वैत भाव नाही, अशा या विलक्षण स्थितीचं शब्दामध्ये वर्णन करतो त्यांनाच समर्थ असं म्हणतात। अर्थात समर्थांच्या श्लोकाचा अर्थ माझ्यासारख्या सामान्य माणसाने शब्दात सांगणं हा माझा अधिकार नाहीच, तरी देखील गुरु माऊलीच्या हाताला धरून जे काही आजपर्यंत त्याच्या कृपाप्रसादाने आपणापर्यंत पोहोचवलं त्याच गुरु माऊलीचा आधार घेत या श्लोकाचा आपण ज्ञानोत्तर भक्तीनंतर हृदयामध्ये होणाऱ्या या आत्मक्रांतीचा अभ्यास या श्लोकाच्या आधाराने करूयात। समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की या आत्मसाक्षात्कारानंतर एकदा का आपलं स्वरूप त्या जीवाला प्राप्त झालं, आपलं हे मूळ स्वरूप त्याची भेट झाली की सगळ्यात पहिले आपल्या अंतरंगामध्ये समाधानाचा महापूर येतो। या समाधानापोटी आपली ही अनेक त्रितापांनी शिणलेली काया ही शांत होऊन जाते। अशा या समाधानाने ओतप्रोत भरलेल्या अंतरंगाला आपल्या दृष्टीमध्ये देखील अतिशय मोठा भेद झाल्याचं सतत जाणवत राहतं। कुठला भेद असतो? सर्वत्र तोच तो भरून उरला आहे, त्याच्याशिवाय वेगळं असं कोणी नाहीच, अशी ती विलक्षण अवस्था आहे। त्या अवस्थेमध्ये त्या आत्मज्ञानी संताला, त्या आत्मज्ञानी सत्पुरुषाला सर्व विश्व हे त्याच्या रूपानेच भरून उरलं आहे, अशी विलक्षण जाणीव त्याच्या अंतरंगाला व्यापून उरते। तिथं द्वैत भाव राहतच नाही, त्यामुळं येणारा समोरचा जीव हा त्याच्या देहाच्या, त्याच्या उपाधीच्या आधाराने ओळखण्याच्या ऐवजी केवळ आणि केवळ राम रूपाने त्याच्या अंतरंगामध्ये त्याची ओळख निर्माण करतो। सगळा द्वैत भाव अंतरंगातून गळून पडल्यामुळं या अद्वैत तत्वज्ञानाचा अभेद्य असा बोध गुरुकृपेने त्याच्या अंतःकरणात होतो आणि त्याचं हे जीवन आत्मानंदाने भरून जातं। अशी ही विलक्षण आत्मसाक्षात्काराची अवस्था समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत। श्रोते हो, आपल्यासारख्या सामान्य माणसांना ज्यांचं मन आजही या द्वैत भावनेने जगत आहे, त्यांच्यासाठी या स्थितीचा अंदाज घेणं हे केवळ अशक्य आहे। आपण या द्वैत स्थितीमध्ये जगतो म्हणजे आपण नेमकं काय करत असतो? आपण जर थोडंसं आपल्या अंतरंगामध्ये उतरून बघितलं तर तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये द्वैत भाव आहे आणि या द्वैत भावाचं बीज आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासून सुरुवात होतं। विश्व तर आपल्याला द्वैत भावनेने दिसतंच, म्हणजे जसं आजकालच्या राजकारणामध्ये आपण बघतो ना की कुठल्या तरी नेत्याचा कुठला तरी जवळचा नातेवाईक आहे म्हणून त्याच्याकडे भरपूर पैसा आणि त्याच्या शहरातला एखादा मनुष्य हा अन्न करून तडफडून मरत असतो कारण की तो त्याचा कोणी लागत नाही। म्हणजे मनुष्य हा नेहमी आपल्या ओळखीच्या माणसाला द्वैत भावनेने ओळखत असतो। जो त्याच्या निकट आहे तो त्याच्या कुठल्या तरी देहसंबंधी आहे, जो कुठला तरी त्याच्या स्वार्थाचा पुरवठा करणार आहे आणि त्यासारखा एखादा दुसरा मनुष्य पण जो त्याच्या देहाचा संबंधी नाही, ज्याची कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, अशा माणसाचा त्याच्याशी काही संबंध नसतो।
म्हणजे आपण सर्वजण या द्वैत भावनेने समाज जीवनात तर जगतोच, पण या द्वैत भावनेचं मूळ जर कुठून खरं निर्माण होत असेल श्रोते हो, तर या द्वैताचं बीज आपल्या अंतःकरणामध्ये आहे. कारण की आपण देखील जसं त्या हिंदी पिक्चरमध्ये डुप्लिकेट रोल असायचे ना, दोन भूमिका एकच नायक वठवायचा, तसं श्रोते हो आपण आपल्या अंतरंगामध्ये उतरून आपली माफी मागूनच आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असा डबल रोल आहे, असं द्वैत भावना आहे. आपण जसे नाहीत तशा पद्धतीने आपण राहणं आणि आपण जसे आहोत तसं आपण आपल्या स्वतःला न स्वीकारणं हाच तो आपल्या अंतरंगात असलेला द्वैतरूपी भाव आहे. ज्या गोष्टीने समाज आपल्याला ओळखतं, ज्या गोष्टीमध्ये समाजामध्ये आपली वाहवा होते, ज्या गोष्टीमुळे समाज आपल्याला चांगला म्हणतो, तो आपला खोटा मी देखील आपल्या या खऱ्या मीवर कित्येकदा वरचढ होतो. आणि आपण जसे खरे नाही याची आपल्याला जाणीव आहे, ते सत्य आपल्याला माहिती आहे, तरी देखील या खऱ्या मीचा आवाज, त्याची मुस्कट दाबी आपण या समाज जीवनामधल्याच एखाद्या नेत्यासारखी की जो आपल्या आप्त स्वकीयांना अत्यंत जवळचं मानतो, पण एखाद्या गरीब उपाधीविरहित मनुष्याला मात्र लांबचं, तसं आपल्यातल्या खऱ्या मीचा आवाज आपण दाबून टाकतो आणि या खोट्या मीच्या आधाराने जगत असतो. या खोट्या मीचीच आपण सतत आपल्या जीवनामध्ये भलावण करत आलेलो आहोत आणि या खऱ्या मीला आपण सर्वार्थाने क्षीण करून टाकलेला आहे, त्याचा आवाजच दाबून टाकलेला आहे. बऱ्याचदा आपली सदसद विवेक बुद्धी आपल्याला काहीतरी सांगत असते, पण त्या आवाजाकडे आपण किती सोयीस्कररित्या त्या आवाजाला दडपून टाकतो की नाही. आणि समर्थांचं आजच्या श्लोकात म्हणणं असं आहे की आजपर्यंत आपण या समाजाच्या दृष्टिकोनातून जगत आलो, आजपर्यंत लोक काय म्हणतील या भावनेनी आपण आपल्या जीवनामध्ये आपली इमेज, एक प्रकारे आपला हा प्रभाव सांभाळत आलेलो आहे. पण मनाच्या या उन्मन अवस्थेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या अंतरंगामध्ये एकांत साधला पाहिजे. एकांत हा शब्द अतिशय सुंदर असा शब्द आहे. एकांत म्हणजे आपल्या दृष्टीने कुठेतरी हिमालयामध्ये एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसणं, ध्यानधारणा करणं आणि त्या अवस्थेला आपण एकांत असं म्हणत असतो. पण एकांत या शब्दाची जर फोड केली तर एकाचा अंत याचा अर्थ एकांत आहे, होय की नाही? मग या एकाचा अंत म्हणजे काय? या एकाचा अंत म्हणजे ज्या खोट्या मीच्या आधाराने आजपर्यंत मी आयुष्य जगतोय त्या खोट्या मीचा अंत करणं. त्या खोट्या मीच्या अंतासाठी आपण आपल्या या मनाने आपल्या अंतरंगामध्ये आपल्या निजस्वरूपाच्या भोवती सतत घुटमळत राहणं ह्याचं नाव एकांत साधणं आहे. या खोट्या मीला जो आनंद हा सतत बाहेरून आणायचा असतो, या आनंदाला त्याला एक प्रकारे उधारीचा धंद्याने सांभाळावं लागतं. म्हणजे कसं की आज आपण आनंद या गोष्टीचा जर अभ्यास केला तर आपला आनंद नेमका आहे कुठं? आपल्याला हा आनंद सगळा उधारीचा आणावा लागतो. बघा श्रोते हो, आपल्याला एखाद्याचा फोन यावा, आपण समजा व्यवहारामध्ये असोत आणि आपल्याला काहीतरी धनलाभ झाला, आपला तो फोन ठेवता क्षणी चेहरा किती खुलून येतो की नाही? आपल्याला एखाद्या व्यक्तीने अतिशय कौतुकाचे चार शब्द फोनवर सांगावेत किंवा समोर बोलावेत, आपला चेहरा आनंदाने भरून येतो की नाही? आणि तेच जर उलटी परिस्थिती असेल तर आपला चेहरा काकणभर का होईना, चिंताग्रस्त होतोच की नाही, दुःखी होतोच की नाही? म्हणजे आज आपला आनंद हा बाह्य परिस्थितीवर उधारीवरती अवलंबून आहे. या उधारीचा आनंद कोणाला लागतो? आपल्या खोट्या मीला लागतो. खऱ्या मीला या कशाचीच गरज नाहीये, पण आजपर्यंत या खोट्या मी बरोबर आपण जे जगत आलेलो आहोत तो नेहमी आपल्याला या बाहेरून या उधारीच्या आधाराने आनंद आणायला लावतो. मग या एकांत साधनं याचा अर्थ आत्मानात्म विवेकाने, चिंतनाच्या आधाराने स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरून या खोट्या मीचे जाण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकायचे. आपण आपल्या निजतेमध्ये राहायचंय, आपण आपल्या बरोबर राहायला शिकायचंय. श्रोतेओ, हा फार अवघड प्रांत आहे की अगदी एखाद्या गर्दीमध्ये देखील, एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असताना देखील, अगदी एखाद्या उत्तम सभेमध्ये भाषण करत असताना देखील ही स्थिती आपल्याला स्वतःच्या बरोबर राहण्याची सांभाळता येऊ शकते.
यासाठी कुठल्या तरी गुहेचाच आधार घेतला पाहिजे असं नाही। अर्थात या देहाचं जर प्रारब्ध या गुहेंमध्ये जाणं असेल तर ते देखील योग्यच आहे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिकांना हा एकांत या खोट्याचा अंत साधणं यासाठी या देहाच्या आधाराने कुठेही जाणं शक्य नाही। याच संसारामध्ये राहून, याच प्रारब्धाच्या भोगामध्ये राहून या खोट्या मीचा बळी देणं याचं नाव अनुसंधान आहे, याचं नाव भक्ती आहे। या खोट्या मीला ज्या अंतरंगामध्ये तो खऱ्या मी बरोबर राहण्याचा प्रयत्न करतो पण तो क्षणभर देखील एकत्र राहू शकत नाही। याचं कारण त्याला सतत बाहेर धावण्याची सवय आहे। लोकांकडून कौतुक हवंय, लोकांकडून आनंद हवाय, लोकांकडून चांगल्यातली चांगली गोष्ट व्हावा या रूपाने घ्यायची आहे। पण श्रोते हो, आपल्याकडं या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जेव्हा यज्ञ करतो ना तेव्हा यज्ञामध्ये आहुती देताना स्वाहा म्हणत असतो। हा आपला देश, ही आपली संस्कृती, ही स्वाहा संस्कृती आहे, ही वाहवा संस्कृती नाही। या स्वाहामध्ये एका अर्थाने ही जी आहुती आहे ही यज्ञाच्या आपल्या देवतेसाठी आपण करतो, पण आपल्या अंतरंगातली ही वाहवा मिळवण्याची जर प्रवृत्ती संपली की या खोट्या मीचा एक प्रकारे आपण कोंड मारा करायला सुरुवात करत असतो। या खोट्या मीला आपल्या खऱ्या मीच्या जवळ राहणं फार अवघड आहे। जसं बर्फाला अग्नीच्या विस्तवाजवळ राहणं अवघड आहे, जसं तूप हे अग्नीच्या जवळ राहिलं की वितळतं, त्याप्रमाणे हा खोटा मी खऱ्या मीच्या जवळ जितका राहील तितका त्याला स्वतःचं अस्तित्व हे लटकं वाटू लागतं। आणि नेमकं संत आपल्याला भगवंताचं नाम देतात, भगवंताचं अनुसंधान देतात म्हणजे काय करतात? रामचरित मानस मधलं जे मी नेहमी आपल्याला सीतेच्या अंतरंगाच्या स्थितीचं जे हनुमंतांनी वर्णन रामासमोर केलं ती स्थिती आपल्याला सांगत असतो ना, तीच स्थिती साधकाने आपल्या जीवनात जितक्या प्रमाणामध्ये रुजवली, जितक्या प्रमाणामध्ये मुरवली तितका हा त्याचा खोटा मी या खऱ्या मी पासून लांब जाऊ शकत नाही। कुठली स्थिती? हनुमंताने सुंदरकांडामध्ये सीता माऊलीचा शोध घेऊन आल्यानंतर रामाजवळ सीतेचं जे अंतरंगाचं अवस्थेचं रूप सांगितलं त्याचाच ती चौपाई, त्यामध्ये हनुमंत सांगतोय की नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हारू कपाट, लोचन निजपद जंत्रित, जाऊ प्राण केही बाट। अर्थात हा सीता माऊलीच्या प्राणाचा संदर्भ देताना हनुमंतानी रामाजवळ सीतेचं वर्णन करताना सांगितलेली चौपाई आहे। पण मला असं वाटतं की जर आपल्या खऱ्या मीचा आपल्याला अंत करायचा, एक खऱ्या मी बरोबर राहणाऱ्या खोट्याचा अंत करायचा असेल तर ही चौपाई म्हणजे आपलं साधन झालं पाहिजे। या चौपाईसारखं स्मरण आपलं सतत जागृत राहिलं पाहिजे। कसं? नाम पहारू दिवस निसी, नामाचा अखंड मारा अंतरंगामध्ये चाललेला आहे। आणि काय होतंय? ध्यान तुम्हारू कपाट, हृदयामध्ये केवळ आणि केवळ त्याचंच अनुसंधान भरून उरलेलं आहे। या अनुसंधानाच्या पायी त्याच्या अंतरंगामध्ये अवस्था अशी होती की लोचन निजपद जंत्रित, डोळे रामाकडे लागून राहिलेत की रामा कधी भेटशील रे, ही तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे। आणि मग त्यामध्ये जाऊ प्राण केही बाट, याच्याऐवजी हा खोटा मी ज्याच्या अंतरंगामध्ये साधनेची अशी अवस्था चाललेली आहे तो कुठं जाणार, कसा बाहेर जाणार? या खोट्या मीच्या ज्या प्रवृत्ती आहेत बाहेरून व्हावं आणण्याची, आपलं कर्तेपण मिरवण्याची, आपल्या अंतरंगामध्ये नको त्या गोष्टींच्या आधाराने सुख मिळवण्याची, या सगळ्या आपल्या खोट्या मीच्या गुणधर्मांची ही स्वाहुती या यज्ञामध्ये या साधनेच्या आधाराने होते। आणि या साधनेच्या माऱ्यापुढं जेव्हा त्या खोट्या मीला आपली शक्ती ही अत्यंत लहान वाटू लागते तेव्हा या खऱ्या मीच्या बरोबर तो राहू शकत नाही। आणि शेवटी या खोट्या मीचं अस्तित्वच नसल्यामुळं त्याचा अंत होतो। जसा त्याचा अंत या नामाच्या आधाराने होतो तसं समर्थ माऊली म्हणतात त्याप्रमाणे बहुता दिसा आपुली भेटी झाली, अशी ती विलक्षण अवस्था अंतरंगामध्ये दिसू लागते। तिथं हा खोटा मी जो आजपर्यंत लोकांच्या दृष्टिकोनातूनच जगत होता, हा चांगला, हा असा, हा इतका उत्तम, ह्याच दृष्टिकोनाकडून स्वतः बघत होता, तो आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये एकरूप झाला, समाधान स्वरूप झाला आणि आपल्या खऱ्या मीच्या अत्यंत निकट त्याच्या रूपामध्ये जाऊन
स्वतःचं स्वरूप अनुभवू लागला आणि त्याच्यात लक्षात आलं, अरे किती दिवसांनी भेटलास रे तुम्हाला. जसं एखाद्या आईला आपलं हरवलेलं मूल खूप दिवसांनी भेटावं आणि मग ती आई जसं आपल्या मुलाला आपल्या हृदयाशी लावेल, जसं ती अत्यंत त्याचे मनापासून त्याच्यावरती प्रेम करेल, तसं एखाद्या साधकाची ही सिद्धावस्था की ज्यामध्ये त्याला आपला खरा मी स्वरूपाकार स्थितीने अनुभवता येतो आणि मग त्या स्थितीमध्ये संपूर्ण अद्वैताचा बोध त्याच्या अंतःकरणामध्ये होतो, कारण की तिथं तो खोटा मी संपून गेलाय. आता केवळ आणि केवळ ती स्वरूप स्थिती हेच त्याचं रूप झालेलं आहे. अंतरंगामध्ये अद्वैत बोध झाला की या चर्मचक्षूंची देखील दृष्टी बदलायला लागते. हे चर्मचक्षू देखील आता या सृष्टीकडे द्वैत भावनेने बघू शकत नाहीत, कारण की अंतरंगातलं बीज जळून गेलंय. आणि हेच तुकाराम महाराज सांगताना म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. इथं जळून गेला तो खोटा मी, राहिलाच नाही. ना कुठलं कर्तेपणा आहे, ना कुठली वासना आहे, ना कुठली तृप्ती आहे, बस तो आहे त्या आनंदावस्थेमध्ये. तो आहे त्या आनंदाला आता कुठलीच गरज नाही. आता त्याला कुठल्याही प्रकारच्या कुबड्यांची या आनंदासाठी आवश्यकता राहिली नाही. तो केवळ आणि केवळ आनंद स्वरूपच आहे. जर अमृताचा सागर मिळाला तर एखादा मनुष्य त्याच्या किनाऱ्यावरती भिकाऱ्यासारखा फिरत राहिला, कारण त्याला वाटी पाहिजे अमृत प्यायला. तर त्याच्यासारखा कर्मदरिद्री तोच, कारण की अमृताचा सागर मिळाल्यानंतर त्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं. तिथं दुसऱ्या कुठल्याही साधनेची गरज राहत नाही. अशी ही स्वरूपाकार स्थिती झाली की आनंद उपभोगण्यासाठी कुठला कटोरा लागत नाही. तो आनंद रूपच हा जीव स्वतःहून जातो. अशा या विलक्षण अवस्थेमध्ये ते रूपच त्याच्या शरीरावरती त्याच्या एकंदर आभेवरती काम करू लागतं. श्रोतेओ, सुवर्ण आपल्या एखाद्याची त्वचा व्हावी, एखाद्याचं रूप या सुवर्णासारखं लखलखावं, तसं आत्मज्ञानी संताचं रूप, त्याची आभा, त्याची प्रतिभा, त्याचं हे सर्व डोळे यांच्यामध्ये एक विलक्षण सौंदर्य या अद्वैत बोधामध्ये भरून जातं. आणि या दृष्टीमध्ये अश्रुरूपानी कारुण्य सतत या डोळ्यांच्या कोपऱ्याभोवती अश्रूंच्या रूपाने दाटून राहतं. कारण की या सृष्टीमध्ये केवळ आणि केवळ आता तो रामच दिसतोय. तिथं आहे कोण या रामाशिवाय वेगळं? कारण की अंतःकरणातलं बीज जळालं, त्या क्षणी जे पिंडी तेची ब्रह्मांडी, अशी ही अवस्था आहे. जसं टोपी आणि माकडवाल्या माकडाची जी मी गोष्ट आपल्याला सांगतो की टोपीवाल्यांनी टोपी काढली की माकडांनी देखील आपल्या डोक्यावरची टोपी काढली. जेव्हा जीवानी आपल्या अंतरंगातलं मी जीव हा भ्रम या टोपीचा पसारा काढून टाकला, त्या क्षणी या सृष्टीने देखील या प्रकृतीने देखील आपल्या डोक्यावरचं हे मायेचं आवरण काढलं आणि त्याला काय दिसू लागलंय? समर्थ म्हणतात, कदा ओळखी माझी दूजा दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. अरे आता इथं कोण परक? इथं सगळं सृष्टीचं रूपच मी भरलेलो आहे, मी सगळीकडे राहिलेलो आहे, ही त्याची विलक्षण अवस्था आहे. श्रोतेओ, आपण देहधारी मनुष्य कधी उजव्या हाताला आणि डाव्या हाताला वेगवेगळं समजतो का? कधी उजवा पाय आणि डावा पाय हा वेगवेगळा समजतो का? कधी हे दोघे एकमेकांशी स्पर्धा करतात का? नाही ना करत. कारण की आपण म्हणतो की डाव्याला लागलं काय किंवा उजव्याला लागलं काय, अरे लागणार मालाच आहे ना. तशी संताची या विश्वामध्ये अवस्था होते. जो तो येतोय तो आपणच आहोत, आपलंच रूप आहे. मग इथं कोणाचा द्वेष करायचा आणि कोणावरती प्रेम कमी करायचं हाच प्रश्न राहतो. सर्वत्र ते रामरूप विलक्षण रूपाने दिसू लागतं. अशी ही अंतरंगाची अवस्था या अद्वैत बोधामध्ये तो जीव संत कृपेने अनुभवायला लागतो. आणि या संत कृपेने त्याची ही दृष्टी जी सुवर्णासारखी अत्यंत तेजोयमान झालेली आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही जुन्या गोष्टींचे ताण राहतील का? त्या रामकृष्ण परमहंस मठामध्ये आजही ज्याला संन्यास घ्यायचा आहे ना, त्या संन्यासाला आपलं जिवंतपणी श्राद्ध करावं लागतात म्हणे. त्याला आपलं पूर्वीचं नाव, आपलं पूर्वीचं गोत्र देखील सोडून द्यावं लागतं. असा हा त्याचा नवीन जन्म झाल्यासारखा, सर्व आपल्या जुन्या व्यवहारांना कुठेतरी मागं टाकून
या नवीन संन्यासी जन्मामध्ये आलेला असा तो अत्यंत उत्कृष्ट साधक असं त्याची खरी अवस्था असते, तशी या आत्मज्ञानी जीवाची अंतरंगाची अवस्था होते की कुठल्या जुन्या वेदना, कुठले हे शरीराचे ताप, कोण मी, अरे काय माझ्या आयुष्यात मिळून आहे, जे काही आहे ते उत्तम आहे, माझ्या कल्याणाचं आहे आणि माझ्या समाधानाचं आहे किंबहुना, या भूतकाळाची आणि भविष्यकाळाची विस्मृती आणि केवळ वर्तमानातला आनंद हीच त्याची अवस्था होते। त्यामुळे ना भूत आहे ना भविष्य आहे। आणि श्रोते हो, तुम्हा आम्हा सामान्य जीवांमध्ये आज सो कॉल्ड जे टेन्शन, जे काही आपल्या जीवनामधली चिंता काळजी आहे ती कुठली आहे, भविष्यातली आहे किंवा आपल्या भूतकाळातली आहे? कारण की आपण वर्तमानात न जगणारी माणसं आहोत आणि नेमकं आत्मज्ञान हे तुम्हाला वर्तमानात आत्ताच्या क्षणामध्ये जगण्याची कला शिकवतं। ज्याचा भूतकाळ, ज्याचा भविष्यकाळ हा संपून गेला, ज्याला आता कुठलीच जीवनामध्ये आनंदासाठी करावयाची कृती राहिलेली नाही, या देहाचा पुरवठा, या देहाचा भोग करण्यासाठी रामराया त्याच्या मागे आता हातामध्ये त्याचं अन्न घेऊन धावतोय, जसं लहानपणी आपण खेळत असायचो, मजा करत असायचो आणि आपली आई आपल्या मागे काहीतरी खाण्यासाठी घेऊन मागे पळत असते, तसं जो वर्तमानामध्ये या आत्मज्ञानामध्ये स्वरूपाकार होऊन जगतो, जो काळाच्याही पलीकडे जातो, ज्याला वर्तमान म्हणणं देखील खरं अवघड आहे, अशा या कालातीत अवस्थेमध्ये केवळ आनंद स्वरूप म्हणून जो जगतो, त्याच्या देहाचे चिंता, त्या देहाची काळजी ही रामाकडे लागते। अशी ही विलक्षण स्थिती, तिथं विदेहीपण हा त्याचा स्वभाव होतो आणि या विदेहीपणामुळं संपूर्ण समाधान या अवस्थेमध्ये देहाची सगळी गात्र सुखावतात आणि समाधान हा आपला सहज स्वभाव होतो। अशी ही विलक्षण आत्मज्ञानाची स्थिती, हीच ती मनाची उन्मनी आणि त्याची गुरुकिल्ली काय, की आपण सतत त्या नामामध्ये राहावं, नाम पहारू दिवस निसी ध्यान तुम्हारू कपाट, लोचन निज पद जंत्रित जाऊ प्राण के ही पाट, जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम। आज आपण मनोबोधामधला 202वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी। मनोबोधाच्या या अंतिम टप्प्यामध्ये समर्थ माऊली आपल्याला आजपर्यंत आपण या मनोबोधाच्या अभ्यासातून नेमकं काय प्राप्त केलं आहे त्याचाच एक प्रकारे आढावा या श्लोकाच्या आधारे घेत आहे। समर्थ माऊलीच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हे मना, तुला आता मी परमात्म दर्शनाचं रहस्य सांगितलेलं आहे, तुझं आत्मस्वरूप तुला कसं प्राप्त होईल त्याचा मार्ग मी तुला दिलेला आहे, तुला ते मी गुज ते रहस्य तुझ्या अंतःकरणात आता उतरवलेलं आहे, तुला असं वाटेल की आता माझं काम झालं, आता मला हे कळालंय, पण जिथपर्यंत मला हे कळालं आहे असं वाटतंय तिथपर्यंत साधनेची अजूनही तुझ्या जीवनातली गरज संपलेली नाही, तिथं तुला अजूनही साधनेच्या प्रयत्नांची खरी गरज आहे। कारण की निशब्द अवस्थेच्या पलीकडे असलेली ही स्थिती हा केवळ अनुभूतीचा प्रांत आहे आणि ही अनुभूती जे बीज रूपाने मी तुझ्या आज हृदयात दिलेली आहे ती अनुभूती रूपी फळामध्ये परावर्तित होण्यासाठी तू सतत श्रवणाचा मार्ग धर, सज्जनाची संगत धर, त्यांनी दिलेल्या मार्गावर साधनेमध्ये अग्रेसर रहा आणि आपल्या जीवनामध्ये या परमात्म स्वरूपाच्या दर्शनाच्या बीजाला आपल्या अंतरंगामध्ये या आपल्या सच्चिदानंद रूपी आकाशात स्वतःच्या देहामध्येच असताना वाढताना बघ आणि या परमात्म स्वरूपाचं फळ
तुझ्या अंतरंगात अनुभूतीने त्याची तू चव घे, असं हे समर्पक समर्थांच्या श्लोकाचं विश्लेषण। श्रोतेहो, आजचा श्लोक सुरू करण्याच्या पूर्वी मी बराच वेळ विचार करत होतो की आता हा आपला 202 श्लोक चालू आहे। साधारणतः प्रत्येक श्लोक हा 15-20 मिनिटाचा धरला तरी जवळजवळ 50-55 तास आपल्या बरोबर संवाद चाललेला आहे। अर्थात मी याला संवादच म्हणतो, हे माझं मार्गदर्शन नाही किंवा मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे आध्यात्मिक कुठलाही संप्रदाय किंवा त्याची साधन मार्ग सांगण्यासाठी आलेलो नाही। मी तर आपल्याशी संवाद करू इच्छितोय, मी माझ्या मनातलं चिंतन आपल्यासमोर मांडू इच्छितोय। आपण अधिकारी आहात, आपल्याला निश्चितच माझ्या मनातलं हे गूज, माझ्या मनामध्ये चालू असलेलं हे चिंतन चुकीचं आहे का बरोबर आहे या दृष्टीने देखील ते पडताळून पाहण्याचा अधिकार आहे। त्यामुळे इथं कुठलंही मार्गदर्शन नाही, इथं कुठल्याही प्रकारा अधिकाराच्या दृष्टीने संवाद नाही, हा तर आपला सख्यत्वाचा संवाद आहे। पण नेमकं आपण गेले 50-55 तास काय बोलत आहोत, कुठल्या विषयावर बोलत आहोत, काय साधत आहोत आपण या संवादातून, याचा देखील थोडासा आढावा घेणं गरजेचं आहे। अहो, आजच्या काळामध्ये कुठलीही कंपनी किंवा मॅनेजमेंट 50-55 तासाची जर एखादी परिषद झाली तर त्याचा आढावा घेण्यामध्ये पुन्हा 50-55 तास घालवतील, कारण की प्रत्येक क्षणाचा हिशोब घेतला जातो। या जीवनातले एवढे महत्वाचे श्वास आणि या श्वासांमध्ये आपण हा जो संवाद गेले 6-7 महिने ऐकत आहोत, नेमकं आपल्याला समर्थांनी या परमात्म दर्शनाचं गूज हे रहस्य म्हणजे नेमकं काय दिलंय। श्रोतो, आपण आजच्या काळामध्ये बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, कोणी वैदिक शास्त्र, कोणी गणितशास्त्र, कोणी विज्ञानशास्त्र, कोणी समाजशास्त्र, वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रांचा अभ्यास युनिव्हर्सिटीजमध्ये करत असतात। अर्थात आजच्या काळामध्ये संत साहित्याचाही अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाहीच। पण एक शास्त्र असं आहे की जे केवळ संतांच्या चरणाजवळ पडूनच शिकता येतं ते म्हणजे जीवनशास्त्र। युनिव्हर्सिटी कदाचित जैविक शास्त्र शिकू शकतील, पण जीवनशास्त्र, मनुष्याला मनुष्य बनवण्याचं शास्त्र, हे केवळ संतांच्या चरणाजवळच समजू शकतं। हा मनोबोधाचा अभ्यास, याला जर विश्लेषणात्मक कुठलं नाव द्यायचं असेल तर हा मनोबोधाचा अभ्यास म्हणजे आपण जीवनशास्त्राचा अभ्यास करत होतो। तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्याच जीवनामध्ये डोकावून हा इतका वेळ जो आपण श्रवणामध्ये खर्च करत आहोत, कारण की या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या जीवनाचे संदर्भ सापडतात, आपल्याला आपल्या वृत्तींचं दर्शन या प्रत्येक श्लोकामध्ये होतं आहे। त्यामुळे हा जीवनाच्या अत्यंत निकट जाणारा असा हा मनोबोधाचा अभ्यास आहे। त्यामुळे हा जीवनशास्त्राचा अभ्यास आपण या समर्थांच्या मनोबोधांच्या श्लोकाच्या आधाराने करत होतो। या जीवनशास्त्राचं महत्व या संताच्या चरणाजवळ आहे याचं कारण जगातली कुठली युनिव्हर्सिटी, कुठलाही शास्त्रज्ञ, कुठलंही तंत्रज्ञान हे मनुष्याला जीवनाचं शास्त्र शिकवू शकत नाही। आज सर्व शैक्षणिक विद्यालय, युनिव्हर्सिटीज या अत्यंत अद्यायावत झालेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं तिथं चाललेली आहेत। कदाचित आज मानसशास्त्राचा अभ्यास होईल, पण जीवनशास्त्राचा अभ्यास सर्वार्थाने सर्व एकंदर उपाधी सोडून आपल्या जीवनाला आपण जसे आहोत तसे स्वीकारून जर कोणी आपल्याला सन्मार्ग दाखवत असेल तर तो समर्थ, तो खरा संत। आणि या संताची आपल्यावरती करुणा तर बघा। अहो, आजकाल एखाद्या डॉक्टरने, एखाद्या शास्त्रज्ञाने नवीन औषध जर तयार केलं तर हे नवीन औषध प्रथमतः प्राण्यांना दिलं जातं, उंदरांना दिलं जातं, वेगवेगळ्या प्राण्यांवरती त्याचे प्रयोग केले जातात। त्यात हा प्राणी मेला तरी काही हरकत नाही अशी या शास्त्रज्ञांची भूमिका असते। आणि जर ते प्रयोग यशस्वी झाले तर त्याच औषधासाठी वेगवेगळे अवॉर्ड घ्यायला मात्र हे पुढे जातात, पण प्रयोग मात्र एखाद्या मुक्या जनावरावरती करत असतात। पण संतांची करुणा अशी की त्यांनी या जीवनशास्त्राचे प्रयोग प्रथमतः स्वतःवरती केले, स्वतः अभ्यासलं। समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, आपला एक भुजंग प्रयास वृत्य, याच्या पलीकडे या समर्थांचं कारुण्य कसं बरं या श्लोकातलं कळणार। यांनी स्वतः पहिले टाकळी क्षेत्रामध्ये एवढं प्रचंड पुरुषचरणाचं सामर्थ्य एकवटलं,
गायत्रीचं पुरस्करण, रामाची उपासना, साधना, अखंड नामस्मरण, चिंतन, मनन, निधिध्यासन असं करत करत स्वतःच्या संपूर्ण मीपणाची आहुती देऊन या आत्मनिवेदनातून हे समर्थ तयार झाले. यांनी कुठल्या कल्याणावरती हे उपाय करून बघितले नाहीत, कुठल्या उद्धवाला पुढे केलं नाही. यांनी हे सगळे उपचार प्रथम स्वतःवरती केले आणि म्हणून हा अनुभूतीचा मार्ग आहे, हे अनुभूतीचं शास्त्र आहे, हे जीवन जगण्याचं शास्त्र आहे. इथं संपूर्णपणे सुरक्षितता आहे, कारण की या मार्गावरून जो जातो त्याचं जीवनाचं कल्याण होणारच, यात काही शंकाच नाही. कारण की समर्थांसारख्या संतांनी हे आपल्या जीवनात उतरवलेत, त्यांच्या या पद्धतीवरती कल्याण शिष्य तयार झाले. उद्धवासारखा संत या समर्थांच्या छायेमध्ये तयार झालेला आहे. माझी सद्गुरु माऊली या समर्थांच्या उपासनेच्या मार्गेवरून बहुजनांसाठी आजही त्या समाधीमध्ये सगळ्यांची वाट पाहत आहे. श्रोतो, त्यामुळे हा मार्ग सुरक्षित मार्ग आहे. आणि या संतांचं कारुण्य असं की त्यांनी हातचं राखून काही ठेवलं नाही, त्यांनी आपलं सर्वस्व देऊन टाकलं. रामकृष्ण परमहंस जेव्हा अगदी आपल्या अंतिम टप्प्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्याकडे अगदी डोळे रोखून आपली पापणी देखील न लावता बघत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते, स्वामी विवेकानंद अत्यंत भावनावश होऊन आपल्या सद्गुरूंच्या चरणांजवळ पडलेले. आणि यावरती रामकृष्ण परमहंस म्हणतात, नरेंद्रा आज मी पूर्ण रिकामा झालो रे, पूर्ण रिकामा झालो. आता मला तुला देण्यासाठी काही राहिलं नाही. संताची करुणा बघा श्रोते हो, की आपल्याकडचं आहे ते सगळं या जीवनशास्त्राचा जो खरा मुमुक्षू असतो, जो खरा अभ्यासू असतो, त्याला हा संत दोन्ही हाताने देऊन टाकतो. आणि या दोन्ही हाताने ते रहस्य जे या जीवनशास्त्राचं आपलं ध्येय आहे, ज्यासाठी म्हणून हा मनुष्य जन्माला आलेला आहे, ते हे गुज, ते हे रहस्य समर्थांनी आपल्याला या 202 श्लोकांमध्ये आजपर्यंत सांगितलेले आहेत. मी तर एक सामान्य मनुष्य या श्लोकांमध्ये जे काही हातामध्ये हिरे मोती आले तेवढेच आपणासमोर देण्याचा प्रयत्न करतोय, पण ही तर खजाना आहे, ही तर खाण आहे, हे स्वतःचं आत्मचिंतनाचा प्रांत आहे. जो या गुहेमध्ये उतरेल, जो या एकंदर खजानामध्ये उतरेल, तो कधी गरीब राहणार नाही, तो अध्यात्म संपन्नच होईल. पण गरज आहे ती स्वतःच्या आत्मचिंतनाची, स्वतः आत उतरण्याची, आणि ही रहस्य स्वतःच्या अंतरंगामध्ये भरून घेण्याची. काय शिकवलं समर्थांनी आपल्याला, काय आपण बघत आहोत या गेल्या 50-55 तासाच्या संवादामधून? समर्थांनी आपल्याला सगळ्यात प्रथम सांगितलं की तू का जन्माला आलायस, काय तुझे या जीवनाचं ध्येय आहे, कशासाठी म्हणून हा प्रपंच, कशासाठी म्हणून हा संसार, कशासाठी म्हणून हा देह. तर जो तुझ्या अंतरंगामध्ये तुझ्या बरोबर सतत आहे, हा देह धारण करण्याच्या आधी देखील आहे, हा देह सोडल्यानंतर देखील राहणार आहे, पण या मनुष्य जन्मामध्ये एकमेव तुला मननाच्या आधाराने, चिंतनाच्या आधाराने त्याला जाणण्याचा जो संधी या भगवंताने उपलब्ध करून दिलेली आहे, तो या आत्मसाक्षात्काराचं खरं ध्येय यासाठी म्हणून तू मनुष्य जन्मात आलाय. जर ते तू साध्य केलं नाहीस, जर तुझ्या जीवनामध्ये ही चिंतनशीलता नसेल, तर मनुष्य आणि प्राणी यामध्ये असलेला मूलभूत फरक तू घालवून बसशील. तुझ्या जन्माचं ध्येय तू लक्षात घे. या ध्येयासाठी जो तू खरा आहेस हे ओळखण्यासाठी, जसं आपल्या आवडीचा अभ्यासक्रमासाठी आपण एखादी योग्य युनिव्हर्सिटी, योग्य प्रोफेसर गाठतो, तसं या अध्यात्मशास्त्रामध्ये जो खरा तुझा तू आहेस, जे तुझं रूप आहे, जे खरं सच्चिदानंद रूप आहे, ते ओळखण्यासाठी ज्याने या रूपाची प्राप्ती करून घेतलीये, अशा सद्गुरूच्या चरणी तू जा. त्या सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावरती चालू लाग, निशंकपणे चाल, कुठलाही संशय ठेवू नको. सद्गुरू तुझ्या जन्माचं कल्याणच करतील. या सगळ्या स्थितीमध्ये असतानाही, प्रपंचामधले सर्व भोग भोगत असतानाही, तुझ्या जीवनातले एक एक भ्रम ही सद्गुरू माऊली त्यांनी दिलेल्या साधनेच्या मार्गावरून जाताना दूर करू लागेल. तुझ्या जीवनातले या कर्तेपणामुळं अकारण घेतलेला तुझ्या अंगावरील बोजा सद्गुरू दूर करतील. आणि जीवनामध्ये या नामाच्या आधाराने तुला या जीवनामधलं खरं स्वरूप, हे सर्व अनात्म दूर करून, हे असार दूर करून, जे सार आहे, जो भगवंत आहे, त्या भगवंताच्या प्राप्तीची हा संत तुला तळमळ लावून देईल. या तळमळीतून नाम
तुझ्या अंतरंगामध्ये मुरू लागेल आणि हेच नाम एका दिव्य क्षणी गुरुकृपेच्या आधाराने जो तुझा खरा आहे, जे तुझं खरं स्वरूप आहे, जे शंकराचार्य सांगतात की चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, असं हे चैतन्य रूप तुझ्या अंतरंगामध्ये जे तुझं खरं साथी आहे, जो तुझा खरा सखा आहे, त्याची तुला तो भेट घालून देईल. आणि यासाठी साधन हा एकमेव मार्ग, या गुरुकृपेपर्यंत या साधनेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, असं हे गुज संताच्या चरणी आलेल्या जीवाला संत वेगवेगळ्या इयत्तांमध्ये समजावत असतो. श्रोतेव, मध्यंतरी मी कुठलं तरी योगावरचं पुस्तक आणलं होतं. ते योगाचं पुस्तक मी वाचलं, त्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं कशी करायची हे सगळं त्यांनी सांगितलं होतं, त्याचं मी विस्तृत विवरण ऐकलं. आणि ते पुस्तक आजही माझ्या पुस्तकालयामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मी ठेवलेलं आहे. आणि कोणीही मला विचारलं की योगासनांचं काय, तर मी म्हणतो अहो मला कुठलंही आसन सांगा, त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पण असं पद्धतीने मिळालेलं ज्ञान मला या पुस्तकातून कवडी मुलाचं देखील माझ्या जीवनामध्ये तंदुरुस्ती आणण्यासाठी उपयोगी आहे का हो? जोपर्यंत ती मी योगासनं स्वतः करत नाही, जोपर्यंत मी ती स्वतः माझ्या जीवनामध्ये मुरवत नाही, जोपर्यंत ती माझी मी सहज स्थिती करत नाही, तोपर्यंत मला अनेक वेळा धडपडलो तरी प्रयत्न करायलाच हवेत ना. जर मला त्या योगाचार्य किंवा योगामधलं प्राविण्य मिळवायचं असेल तर या धडपडीतून अनेक वेळा पडूनही मला माझ्या तंदुरुस्तीसाठी हे मी स्वतःच करणं गरजेचं आहे. तिथं ते पुस्तक उपयोगाला येत नाही, तिथं त्या पुस्तकाला लिहिलेल्या गुरुचा देखील उपयोग पडत नाही, आणि तिथं मी अपयशी ठरलो म्हणून जगासमोर रडून देखील मला उपयोग ठरत नाही. ती माझी मला स्वतःच करावी लागतात. त्याप्रमाणे समर्थ माऊली इथं अर्जव करते की बाळा, मी तर तुला सगळं गुज सांगितलं, तुला मी हे सगळं रहस्य दिलं. हा परमार्थ प्राप्तीचं साधन हे केवळ या संताच्या चरणाशी अनन्यतेमध्ये आहे. आणि संत म्हणजे नाम, या नामाशी जो अनन्य होतो, या नामाशी जो एकरूप होतो, हे नाम जो आपल्या हृदयामध्ये उतरवतो आणि जो त्या नामासाठी म्हणून जपतो, तीही तद्रूपता, तो हा प्रयत्नाचा प्रांत आहे. तिथं तू अनेक वेळा पडशील, अनेक वेळा तुझं मन मागं फिरेल, अनेक वेळा तुला हा जीवनातला असार भाग आकृष्ट करेल, तुला जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतील की जेव्हा तुला असं वाटेल की अरे मी परमार्थ करून चूक करतोय का. या जगामध्ये आज अनेक तामसी मंडळी आहेत, नको नको त्या पद्धतीने ते संसारामध्ये राहतायत, नको नको त्या पद्धतीने ते पैसे कमवतायत, पण ते आज सुखी आहेत, समाधानी आहेत. आणि मी मात्र नीतीने चालतोय, सद्गुरून दिलेल्या मार्गावरही चालतोय, पण आज माझ्या जीवनामध्ये मी कसा कफल्लक राहिलेलो आहे. आणि मग मी देखील त्यांच्या मार्गावरती का नको चालायला, असा हा आसाराचा प्रांत आपल्याला वारंवार प्रलोभन दाखवेल खरं, पण या सगळ्या समाज रचनेमध्ये राहूनही ज्याचं जीवनाचं ध्येय या भगवंताच्या प्राप्तीची खुणगाठीच्या आधाराने तो जगत असतो, तो या आसाराच्या प्रांतामध्ये कदाचित थोडा वेळ रस्ता चुकेल, पण त्याला ताबडतोब आपली स्मृती या गुरुकृपेने पुन्हा पुन्हा त्याच्या अंतरंगामध्ये येत राहील की बाळा तुझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, तुला तो राम हवाय ना, सोड या सगळ्यांना, तू या रामाकडे चालत राहा, नको कशाची फिकीर करू. आणि मी आपल्याला सांगतो श्रोतेहो, सद्गुरूच्या हातामध्ये हात देऊन प्रपंच केला तरी कदाचित अगदी आपण राजासारखा प्रपंच करणार नाही, पण त्या प्रपंचामध्ये असलेली शिळी भाकरी देखील राजाच्या ऐटीमध्ये खाऊन, ही या संताची खरी कृपा आहे. बघा, संताकडे जाऊन प्रारब्ध बदलायचंय हा विषयच मनामध्ये आणू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये जे समाधान वैभवाने मिळत नाही ते या संताच्या चरणाजवळ मिळतं, म्हणून परमार्थ करायचा. संताकडे जाऊन कुठली तरी भौतिक गोष्ट मिळवायची म्हणून परमार्थ नाहीतर आपल्याला या जगाचा भूलभुलैया सतत फसवत राहील. त्यामुळे आपलं ध्येय जागृत ठेवायला पाहिजे. साधन तर करायला हवं, पण साधनामध्ये मंदपणा येतो याचं कारण आपलं ध्येय हरवतो. आपण नाही का ठरवतो की दररोज सकाळी उठल्यानंतर फिरायला जायचं, अगदी द्वेषाने आपण उठतो, पहिले 8-9 दिवस जातो आणि नव्याचे 9 दिवस 10व्या दिवशी मात्र अंथरुणातून बाहेर येत नाही, कारण म्हणतो की अरे जाऊ देना, कोणाला तंदुरुस्ती मिळवायची आता, असं म्हणून हा आळस आपल्या नकळतपणे अंतरंगात शिरतो, कारण आपण ध्येय हरवून बसतो. आणि ज्याचं ध्येय हे सतत जिवंत असतं त्याला
बर्फाच्या थंडीमध्ये देखील आपल्या सरावासाठी उठावंसं वाटतं. ऑलिम्पिक मधल्या एका गोल्ड मेडालिस्टच्या चरित्रामध्ये त्यांनी लिहिलंय की जेव्हा जेव्हा पहाटेच्या 4 वाजता सर्व लोक दुलईमध्ये झोपलेले असायचे, बाहेर कडाक्याची थंडी पडलेली असायची, त्यावेळेला मी दरदरून घाम येऊन उठायचो. कारण मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 1/100 सेकंदांनी चुकलेलं गोल्ड मेडल मला या थंडीमध्ये देखील दरदरून घाम फुटायला लावायचं आणि मी उठायचो आणि सरावाला लागायचो. श्रोते हो, भगवंताची उपासना, भगवंताचं नाम हे ध्येय जर जिवंत असेल, ध्येय जर सतेज असेल, ध्येयाची जर सतत आठवण असेल, तरच आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला साधनेच्या मार्गावरती ठेवू शकेल. आणि ध्येय जागरूक ठेवण्यासाठी काय करायचं, कुठला मार्ग आहे ध्येयाला जागरूक ठेवण्याचा? ध्येयाला जागरूक ठेवण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे या ध्येयाचं सतत श्रवण करणं, या ध्येयाला सतत समोर ठेवणं. जेव्हा जेव्हा आपण विसरूत तेव्हा तेव्हा या ध्येयाची आठवण आपल्या स्वतःला करून देणं. आणि या ध्येयाची आठवण जिथं होते ते संतांचे चरण असतात, ते संतांचे पाय असतात. आणि या संतांच्या ठिकाणी जावं, त्याच्याकडे वारंवार आपल्या जीवनाचं ध्येय त्याला विचारावं, त्यांनी सांगितलेला बोध आपल्या अंतःकरणात ठेवावा. कदाचित पुन्हा 8 दिवसांनी आपण चुकू, पुन्हा आपल्या अंतरंगामधलं ध्येय निस्तेज पडेल, काही हरकत नाही. ज्या क्षणी ती निस्तेजता लक्षात येईल त्या क्षणी पुन्हा जावं, पुन्हा पुन्हा हा आपल्या जीवनाचा मार्ग चालू ठेवावा. एक ना एक दिवस तरी त्या दया सिंधूला आपली दया येईल ना. आपण श्रोते आपल्या घरामध्ये नारळ फोडतो की नाही? आपण नारळ फोडताना बऱ्याचदा तो नारळ 3-4 फटक्यामध्ये फुटतो बघा. आता हा 3-4 फटक्यामध्ये फुटतो असा जर विचार केला तर या 4 फटक्यामध्ये जेव्हा नारळ फुटला त्याच्या आधीचे 3 फटके वाया गेले असा जर विचार आपण केला तर आपल्याला असं वाटेल की हे 3 फटके मारण्याची काय गरज होती, 4 फटक्यातच नारळ फुटला ना. पण 3 फटक्यांमध्ये तो नारळ जो सैल होत गेला, त्याच्यामध्ये एक भेग निर्माण होत गेली आणि मग 4 फटक्याने त्याच्यामधलं पाणी बाहेर आलं. तसं आपण 100 वेळा चुकू काही हरकत नाही. आपल्याला असं वाटेल की अरे माझ्या जीवनाचा काय उपयोग, आजपर्यंत माझं सगळं जीवन वाया गेलं. असा विचार करण्यापेक्षा आज मला पुन्हा माझ्या जीवनाचं ध्येय सापडलं ना, पुन्हा सद्गुरूचे पाय धरतो, यामध्ये कुठल्याही प्रकारचं जीवनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. कारण की प्रत्येक वेळेला जीवनामध्ये आपल्या ध्येयाची आठवण ही या नारळाच्या एकेका फटक्यासारखी असते. प्रत्येक फटक्यागणित या जीवनामध्ये या मायेचा पगडा ढिल्ला पडू लागतो, त्याच्यातली भेग ही ढिल्ली पडू लागते. कदाचित समाधान रूपी जल याला वेळ असेल काही हरकत नाही, पण आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. आणि समर्थांचं एक तेच आपल्याला म्हणणं आहे की परी अंतरी पाहिजे यत्न केले. आणि या यत्नासाठी ध्येय, या ध्येयासाठी श्रवण आणि या श्रवणासाठी संताची संगत, या संताच्या चरणाजवळ जावं, त्याच्या हातामध्ये आपला हात द्यावा आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेवरती निशंकपणे चालू राहावं. आपण अनेकदा चुकलो तरी आपला रस्ता बदलू नये, आपला संत बदलू नये, आपल्या जीवनाचा जो सद्ग्रंथ ज्याच्या आधारावरती आपण जगत आहोत तो सद्ग्रंथ बदलू नये. श्रोते हो, या एका मार्गावरून जो चालतो तो त्याच चौकामध्ये येतो जे वेगवेगळे सद्ग्रंथ आपल्याला घेऊन येत असतात. मग ते बायबल असेल, ते कुराण असेल, ते एखाद्या वेळेला गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल की गुरुसाहेबांचा ग्रंथ असेल, कुठल्याही धर्माचा ग्रंथ, त्याचं खरा चौक हे परमवस्तूचं दर्शन आहे. आणि त्यामुळं ग्रंथ बदलायची घाई करू नका, गुरु बदलायची घाई करू नका. जो मार्ग, जे साधन आपल्या जीवनात आजपर्यंत आपण सांभाळत आहोत त्याच मार्गावरती अनेकदा जरी पडलो तरी पुन्हा पुन्हा उठून त्या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहा. यातच या परमवस्तूच्या प्राप्तीचं मर्म सामावलेलं आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.